एक नारळपोड्या गँग निर्माण झाली असं मी एक नारळपोड्या गँग निर्माण झाली असं मी आम्ही घरपोडी तर केली नाही साताऱ्यामध्ये नारळपोड्या गँगचा सुळसुळाट झालेला आहे अशी खळबळीत टीका आमदार शिंद्रसिंह राजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केली. जसजसं सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ येत चाललेली आहे तसतसं साताऱ्यातील राजकारण हे तापत चाललेलं आहे. नारळपोडी गँग अशी जाहीर टीका करून खासदार उदयनराजे यांना डिवचलं गेलं आहे. नक्की काय बोलून आमदार शिंद्रसिंह राजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंना डिवचलं सध्या सोशल मीडियावर मी एक बातमी मध्यंतरी वाचली बरेच साताऱ्यामध्ये नारळपोड्याचे झाले एक नारळपोड्या गँग निर्माण झाली असं मी एक नारळपोड्या गँग निर्माण झाली असं मी जो काम मंजूर करून आलं त्याचा नारळपोड्याला ही मंडळी पुढे असतात. याचं उत्तर आता खासदार उदयनराजे भोसले काय देणार याकडे सर्व सातारकरांचं लक्ष लागून होतं. यावर खासदार उदयनराजे म्हणाले आम्ही नारळ वाढवतो ते कामाचे वाढवतो. नारळ वाढवणे ती एक परंपरा आहे. आम्ही कोणाची घरपोडी तर केली नाही कोणाचं वाटोळ तर केलं नाही असं बोलून आमदार शिंद्रसिंह राजे भोसले यांना खरमरीत असं प्रतिउत्तर दिलेलं आहे. आम्ही घरपोडी तर केली नाही ज्या लोकांनी या सशाची पुंजी आयुष्याची कमाई विश्वासाने त्यांच्या बँकांनी ठेवली आज अवस्था काय त्या लोकांची एक नारळपोड्या गँग निर्माण झाली असं मी एक नारळपोड्या गँग निर्माण झाली असं मी आणि मग नारळपोडी गँग सारखं अभिमाने कामं केले म्हणून आम्ही नारळ फोडतो आणि नारळ वाढवतो कामाचे वाढवतो नारळ वाढवणं म्हणजे ते शुभारंभ करताना कुठलंही डीसीसी बँकेतील उलथापालथ पाहता सातारा नगरपालिकेमध्ये सुद्धा मोठे बदल होतील का हीच सध्या चर्चा सातऱ्यामध्ये सुरू आहे. या दोन्ही राजांच्या आरोप प्रत्यारोपामध्ये नक्की कोणाचा फायदा तर कोणाचं नुकसान होणार याकडे सातऱ्यामधील सर्वांचेच लक्ष लागून आहे. का या दोघांच्या वादामध्ये आता तिसऱ्याचाच लाभ होणार का हेच आता पाहावे लागणार आहे.